हाय हेलो फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि मी तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डी एस एक्झॉटिक बर्ड्स। आज मी तुमच्यासाठी श्रीनगरचाच व्लॉग घेऊन आलेली आहे। लास्ट व्हिडिओ मी जो अपलोड केला होता तो श्रीनगर दल लेकचा व्हिडिओ अपलोड केला होता। खूप सुंदर होतं ते दल लेक, तिथे खूप सारे शॉप्स होते आणि मी एक शॉलचं शॉप होता त्याचाही सुद्धाही व्हिडिओ अपलोड केला आहे। आणि आता मी जो हा श्रीनगरमध्ये दोन आम्ही गार्डन व्हिजिट केली, तर हा जो फर्स्ट होता तो निषाद गार्डन किंवा त्याला निषाद बागही बोलतात। आणि हा गार्डन खूप मोठा आहे आणि ह्याचा ना श्रीनगरमध्ये सेकंड लार्जेस्ट नंबर आहे। आणि फर्स्ट आहे शालीमार बाग, खूप मोठा आहे तो फर्स्ट, आणि हा सेकंड आहे। आणि हा खूप जुना आहे गार्डन, तरी पण तुम्ही बघू शकता किती सुंदर मेंटेन केलेला आहे। तर हे तुम्हाला आता जे दाखवते आहे व्ह्यू, तो मी हा जो फर्स्ट पार्ट आहे ना थोडासा स्पीडमध्ये दाखवते आहे, कारण की तो कवर व्हायलाच खूप वेळ लागत होता। ऑलमोस्ट तो 1-2 तासाचा व्हिडिओ झाला, पण मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये हा फटाफट जो व्हिडिओ आहे फर्स्ट पार्ट तो मी तुम्हाला दाखवते की कसा कवर केलेला आहे मी। आणि खूप सुंदर प्रकारची फुलं होती, गुलाबाची झाडं होती, अनेक प्रकारचे वेगवेगळे जे सजवलेले झाड आहेत तर हे तुम्ही बघू शकता कसे फोटोशूट चालू आहे। आणि आता आपण चाललो आहे वरती, आणि हे एंट्रन्स होता जो आता मी तुम्हाला दाखवला, आणि इथून गार्डन स्टार्ट झालेला आहे। अगदी लास्टपर्यंत गार्डन मी तुम्हाला दाखवते आहे। थोडा स्पीडने हा फर्स्ट पार्ट आहे आणि सेकंड पार्टमध्ये तुम्ही बघू शकता मी एंडपासून गार्डन दाखवत आली आहे आणि ते स्टार्टिंगपर्यंत, असे दोन पार्ट आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर लास्टपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला हे गार्डन बघता येईल। आणि खूप सुंदर गार्डन आहे, गार्डन तर आपल्या सगळीकडेच असतात पण हे गार्डन खूप सुंदर आहे कारण की खूप मोठं आहे। आणि 1-2 तासामध्ये हे कवर होणारं नव्हतं, जेवढं मला शक्य झालं कवर करायचं तेवढं मी शक्य कवर केलं आहे। आणि खूप सुंदर आहेत गुलाबाची झाडं, खूप सुंदर आहेत। तर मी तुम्हाला हे दाखवते आहे हे गार्डन, हे थोडं स्पीडने आहे हा जो फर्स्ट पार्ट आहे। सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला अगदी दाखवलेला आहे एंडपासून स्टार्टिंगपर्यंत, आणि तो नॉर्मल व्हिडिओ बनवला आहे, तो स्पीडमध्ये नाही आहे। नॉर्मल व्हिडिओ नाही म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये सेकंड पार्ट आहे, तर तुम्ही तो एंडपर्यंत बघितला तर तुम्हाला दिसेल तो सेकंड पार्ट। आणि हे बघा किती सुंदर गार्डन, फुलं पण बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, खूप सुंदर होते। आणि ज्या प्रकारे हे मेंटेन ठेवलं आहे, खूप सुंदर मेंटेन ठेवलं आहे, म्हणजे खूप जुना आहे। 1633 हे गार्डन काहीतरी बनवलेलं आहे, बिल्ड केलेलं, पण अजूनही ते गार्डन खूप सुंदर आहे। हे बघू शकता किती सुंदर प्रकारचे गुलाबं होती तिथे, आणि हे असे शेप दिले सगळे झाडांना, आणि खूप मेंटेन लोक आराम करतात। हे बघा खूप सुंदर आहे, थोडा स्पीडमध्ये ठेवला आहे हा व्हिडिओ, कारण की मग हा व्हिडिओ खूप लेंदी होईल 1-2 तास, आणि तुम्ही कंटाळाल तो बघायला 1-2 तासाचा व्हिडिओ। म्हणून मी जस्ट असं दाखवलं आहे तुम्हाला की कशा प्रकारचे गार्डन त्यांनी सजवले आहे, मेंटेन ठेवलेलं आहे। खूप झाडं पण मेंटेन आहेत, खालचे ग्रास पण मेंटेन आहेत, फ्लावर्सची झाडं पण तेवढी आहेत, आणि प्रत्येक ठिकाणी कसं शेप देऊन असं छान। हे बघा खूप सुंदर होते ही फुलं ना, अशा प्रकारे हे गार्डन मेंटेन केलेलं आहे आणि खूप सुंदर आहे। आणि ह्याला निषाद गार्डन किंवा निषाद बाग असंही बोललं जातं, आणि हा सेकंड लार्जेस्ट आहे काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये हा गार्डन। तर तुम्ही विचार करू शकता सेकंड लार्जेस्ट गार्डन आहे म्हणजे किती मोठा गार्डन असेल। 1-2 तास 1 तास आम्ही तरी इकडे होतो तरी माझा एरिया कवर नाही झाला, खूप फास्टमध्ये मी हा कवर केला होता। आणि हा व्हिडिओ थोडा स्पीडमध्ये ठेवलेला आहे मी, कारण की तुम्ही सगळं गार्डन बघू शकता खूप सुंदर होतं। काही काही ठिकाणी तर अलाव नव्हतं आतमध्ये, खूप सुंदर आहे बघा।
गुलाबाची झाडंच खूप होती तिकडे. एक पार्ट तर फक्त गुलाबाचाच आहे, तो तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. हे बघा खूप सुंदर, म्हणजे अगदीच बघत राहावंसं असं वाटत होतं. असे हे स्टेप्स आहेत गार्डनला. इथे थोडंसं फिरलं का परत वरती चढायचं स्टेअरकेसने. तिथे थोडं फिरलं की परत पुढे एकदम एंडला. म्हणजे माझं सेकंड पार्टमध्ये तुम्ही बघाल, तिथूनच मी स्टार्टिंग केली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवलं आहे वरून गार्डनचा व्ह्यू कसा दिसतो. तर तो स्लोमध्ये आहे, तर तुम्ही सेकंड पार्ट पण बघा. ह्याच व्हिडिओमध्ये आहे, हा थोडा स्पीडने आहे आणि तो दुसरा मी असं तुम्हाला लाईव्ह दाखवते तसा पार्ट ॲड केलेला आहे मी. आणि तो एंडपासून आहे, तिथून गार्डन कसं दिसतं ते तुम्हाला दाखवते. आता मी तुम्हाला एकदम टॉपला गार्डनला घेऊन जाते. निषाद गार्डनमध्येच आहे आपण अजून, खूप आहे. तर मी तुम्हाला इथे व्ह्यू दिसत असेल माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला. तर आता आपण सगळ्यात टॉपला जाणार आहे. टॉपपासून जे एंडपर्यंत परत गार्डन मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण चाललो आहे टॉपला. आणि आता आपण इथे आलो आहोत. इथून स्टार्टिंग गार्डन होतं. तुम्ही बघू शकता लोक बसलेत, झाड कसे वेगवेगळ्या प्रकारचे लावलेत. ऊन आहे थोडस. ही फुलं बघा किती सुंदर आहेत. हा आली मी, खालीच येते. आणि हे गार्डन आहे, खूप मोठं आहे बघा. तिथे आहे, तिथे काय नाही आहे, तेच आहे. इथून टर्न घेऊया. आता आम्ही दुसऱ्या गार्डनला जातो आहे. आमच्या ग्रुपची माणसं निघाली आहेत, हे बघू शकता. मी मुद्दामून वरती आले आहे की तुम्हाला मी सगळं संपूर्ण गार्डन दाखवू शकते. हे आहे हे झाड बघा, केवढं जुनं आहे. किती आणि इथून व्ह्यू बघू शकता. इथे आपण गुलाबाचे इथे फोटो काढले. लोक आहेत इथे भरपूर फिरायला. हा व्ह्यू बघू शकता. आपण चाललो खाली. इथे आहे तलाव, इथे आहे सगळी गुलाब. हे वरती पण अजून गार्डन आहे, खूप मोठं गार्डन आहे. सुंदर गार्डन आहे, खूप शेप्स आहेत. इथून बघितलं तर आपण तिथून स्टार्ट केलेली एकदम स्टार्टिंगपासून. इथे गुलाबाची झाडं मी दाखवते. हे बघा हे किती मोठे आहे. हे बघा इथे गुलाबाची झाडं आहेत सगळी. आणि मी तुम्हाला इकडे घेऊन जाते. इथे पण खाली गुलाबाची झाडं आहेत. खूप सुंदर गार्डन आहे, खूप मोठं गार्डन आहे. हे बघा फोटो काढायलाही अतिशय सुंदर आहे. सुंदर गार्डन आहे. गुलाबाची झाडच झाड आहेत. निषाद गार्डन आहे ह्याचं नाव. ते बघा अजूनही वरती आहे, खूप खूप मोठा आहे. आणि सगळीकडे गुलाबाची झाडं लावली आहेत, बघू शकता. अजून खाली चाललो आहे. इथे बघा खूप सुंदर फुलं आहे. इथे असंच केलेलं आहे डेकोरेशनसाठी.
बघू शकता, खूप सुंदर आहे. इथे सगळी गुलाबाचीच झाडं लावली, इथे मी दाखवले तुम्हाला पण तरी पण परत एकदा दाखवते. हे बघा हे झाड किती सुंदर आहे, अतिशय सुंदर गार्डन आहे. कवरच नाही होत आहे एका तासामध्ये, पण आता दुसऱ्या गार्डनला जातो त्यामुळे फार उशीर होणार आहे. म्हणून मी पटकन असं एक कवर करते की तुम्हाला समजेल ते किती मोठं गार्डन आहे. मी फाउंटन टाईप केलं आहे, जाऊन दाखवतो तुम्हाला. थोडस झूम करते. हे फाउंटन आहे, सुंदर फुल आहे. पक्षी पण पाणी प्यायला येतात, एवढ्या गर्मीमध्ये तहान लागते त्यांना सुद्धा. समोर दल लेक आहे, तिकडचं तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे. तिथे जाणार पण आम्ही हॉटेलवरती लंचला जाणार आणि त्याच्यानंतर आम्ही दल लेकला जाणार आहे. आणि तिथे बघा किती सुंदर आहे हे गार्डन, बघू शकता सुंदर आहे. दाखवते तुम्हाला, तिथे सेम गुलाबाची झाडं आहे सगळी. आहे ना उतरायला, आता आम्ही खाली उतरतो आहे. स्टेअरकेस आहे तिथे, गार्डन दाखवते मी तुम्हाला. खाली बघायला लागणार आता मी डायरेक्ट फर्स्ट पायरीवरती जाईल. हा एक मिनिट. आणि हे गार्डन आहे पूर्ण. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या गार्डनमध्ये, तिथे मी तुम्हाला घेऊन जाते. हा एवढंच कवर करू शकले मी एका तासामध्ये, कारण की खूप मोठं गार्डन आहे, अतिशय सुंदर आहे. आता आपण दुसऱ्या गार्डनमध्ये, आता आपण गार्डनमधून एक्झिट करत आहे. स्टार्टिंगला पोचलो आहे आपण. हे बघू शकता, इथे ड्रेस घालून फोटो काढू शकतो. आम्ही नाही काढला, टाईम नाही आमच्याकडे तेवढा फोटो काढायला. एकच दिवस आहे आमच्याकडे आता श्रीनगरला. उद्या आम्ही श्रीनगरपासून जम्मूमध्ये जाणार आहे. खूप सुंदर गार्डन आहे, निषाद गार्डन आहे याचं. श्रीनगरला खूप गार्डन्स आहेत. सध्या आमच्या लिस्टमध्ये 3 गार्डन्स आहेत, पण मे बी 2च गार्डन होतील. किती सुंदर आहे बघा. खाली चाललो आता, स्टेप 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 असे गार्डनचं केलेलं आहे आणि खूप मोठं गार्डन केलं आहे. हे बघू शकता, तुला बघू शकता. इथून एक व्ह्यू दाखवते, खूप सुंदर गार्डन आहे. आता आम्ही चाललोय, एक्झिट होतोय. हो खालीच बघते. असा एक फोटो काढा माझा. हां हां चला, आता परत नेक्स्ट एक अजून गार्डन आहे, आता तिकडे चाललो आहे. खूप सुंदर आहे बघा, कसे काम करतात, मेंटेन ठेवतात, म्हणून हे एवढं सुंदर गार्डन आहे. हे बघा, ही माणसं मेंटेन ठेवणारी आहेत, गार्डन मेंटेन करतात, म्हणून तर हे गार्डन एवढं सुंदर आहे. आणि हा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.